राज्यातील शिक्षक पदभरती ही पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे। राज्य सरकारकडून शिक्षक भरती प्रक्रियेत काही नव्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे राज्यातील शिक्षकांची पदभरती जी आहे ती आता पवित्र या पोर्टलद्वारे होणार आहे। आणखी माहिती घेऊ आपला प्रतिनिधी वेदांत नेब आता आपल्या सोबत आहे। वेदांत, ही सगळी भरतीची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे आणि काय बदल करण्यात आले आहेत त्यात? सौरभ, ज्या प्रकारे आज शासन निर्णय जारी झालेला आहे ज्यामध्ये राज्यातील सर्व शाळांच्या शिक्षक पद भरती आहेत त्या पवित्र पोर्टलद्वारे केल्या जाणार आहेत। मात्र यामध्ये नव्याने ज्या सुधारणा केल्या आहेत यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जर या वर्षी म्हणजे सन 2022 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जे होणार आहे त्यासाठी जाहिरात जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा उमेदवाराचं वय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 वर्षासाठी शिथिल करण्यात आलेलं आहे। म्हणजे 2019 मध्ये जे वय होतं ते या 2022 जाहिरातीसाठी लागणार आहे। शिवाय महत्वाचा जो बदल यामध्ये दिसतोय, याआधी जर अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा दिलेली असेल तर त्या उमेदवाराला जास्तीत जास्त गुण सुधारण्यासाठी 5 संधी दिल्या जायच्या। मात्र या नव्या सुधारणेमध्ये त्या उमेदवाराला प्रत्येक वेळी जेव्हा जाहिराती प्रसिद्ध होतील तेव्हा प्रत्येक वर्षी नव्याने आपली माहिती त्यासोबतच गुण द्यायचे आहे। त्यामुळे काही सुधारणा महत्वाच्या केल्या आहेत आणि त्या सुधारणेनुसारच पवित्र पोर्टलद्वारे आता शिक्षकांची भरती राज्यात केली जाणार आहे। ठीक आहे, धन्यवाद वेदांत या सगळ्या माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।